मित्रांनो, गीते मॅनेजमेंट या चॅनलच्या वतीने मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, जर चॅनल जर पहिल्यांदा आले असाल तर खाली दिलेल्या रेड कलरच्या सबस्क्राईब बटणाला क्लिक करा, जवळील बेल आयकनला ऑन करा, जेणेकरून आमचे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. मित्रांनो, आपण बोलणार आहोत कुक्कुटपालनाबद्दल. मित्रांनो, जर तुम्ही जर कुक्कुटपालन करत असाल किंवा तुम्ही जर करण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. कारण मित्रांनो, सध्याचा काळ बघता, आता सर तुम्हाला माहिती करोनाची सिच्युएशन चालू आहे, या सध्याचा काळ बघता जर कोणता व्यवसाय जर आता सध्या जर मार्केटमध्ये जास्तीत जास्त पैसे कमवू राहिला आहे तर तो म्हणजे कुक्कुटपालन. आता तुम्हाला माहिती आहे की करोनाच्या प्रादुर्भाव हा सगळा व्यवसाय पडलेला आहे, सगळे व्यवसाय जवळपास काही बंद पडले, काहींचे खूप तोट्यात चालू आहे. जसं की आपण डेअरी फार्मिंग घेऊ, दूध व्यवसाय, म्हणजे त्याच्यावर 4-5 रुपये उतरलेले आहेत. त्यानंतर गोट फार्मिंगमध्ये पण खूप ज्यादा नुकसानीकडे चालले, नुकसान नाही मित्रांनो, पण मग खूप ज्यादा म्हणजे जो प्रॉफिट होता तो खूप कमी कमी होत चाललेला. पण या सिच्युएशनमध्ये जर आपण म्हणतो कुक्कुटपालन, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ आलेली आहे. जर तुम्हाला मार्केटिंग जर येत असेल, म्हणजे तुम्हाला तुमचं प्रोडक्ट जर विकता येत असेल, म्हणजे जसं की तुम्ही जर अंडे विकत असाल तर फक्त तुम्हाला ते विकता आले पाहिजे, तर तुम्हाला त्यासाठी हा व्हिडिओ बघायचा. आणि जर असं काही व्यक्ती आहे आपल्याकडे की त्यांच्याकडे तर अंडे खूप प्रमाणात आहे पण ते कसे विकायचे काही माहीत नाही, ते प्रोडक्शन तर खूप करू शकता पण त्यांना विकता येत नाही, तर मित्रांनो, त्यांच्यासाठी मी एक खास व्हिडिओ बनवलेला आहे. फक्त मी तो अपलोड केलेला नाही, त्यामध्ये एक छानशी स्टोरी पण आहे आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक स्टोरी देत असतो जेणेकरून तुम्हाला ते समजेल. तर एक स्टोरी पण आहे आणि पूर्ण व्हिडिओ एक मोटिवेशन आहे, त्यामध्ये तुम्हाला अंडे कशाप्रकारे विकायचे, तुम्हाला जवळील तुमच्या जो सिटी आहे, तुमच्याजवळ जे व्यापारी आहे त्यांचा कॉन्टॅक्ट कसा करायचा, त्या व्हिडिओमध्ये मी सांगेल. त्यासाठी तुम्ही रेड कलरच्या सबस्क्राईब नावाला क्लिक करा आणि जवळ बेल आयकनला ऑन करा, जेणेकरून आता पुढच्या वेळी तुम्ही नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. मित्रांनो, आपण पुढे जाऊया. मित्रांनो, जर तुम्ही जर कुक्कुटपालन व्यवसायात जर नवी असाल किंवा जुने असाल, तर मित्रांनो, आता जे जुने लोक आहेत म्हणजे जे पहिल्यापासून करू राहिले, त्यांना माहीत असेल की कुक्कुटपालनामध्ये आता ज्यांचं जे चिकन आहे, जे कोंबडी आपण वजनावर विकतो, त्यालासुद्धा खूप मार्केट आहे. जर तुमचे जर तुमची जी प्लेस आहे ती लोकांना माहीत असेल, जेणेकरून तुमचं मार्केटिंगचं जे तुमचा जवळ आसपास लोकांना माहीत असेल की तुमचा फार्म कुठं आहे काय, तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्याकडे गिराईक वगैरे येत असेल, जर तुमचे कॉन्टॅक्ट जर असेल तर, आणि जर नसेल तर माझा दुसरा व्हिडिओ पहा, त्याच्यात तुम्ही कॉन्टॅक्ट कसा करू शकता मी त्यामध्ये सांगेल. मित्रांनो, त्यानंतर आता सध्याच्या काळामध्ये जे अंडे आहे त्याला खूप ज्यादा मार्केट आहे, सर्वात जास्त तर अंड्यांना मार्केट, त्यामुळे मी खास व्हिडिओ बनवून राहिलो आहे. आणि मित्रांनो, मी मागही 6 महिन्यापूर्वी जे माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर असाल पूर्वी 6 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता मी की येणाऱ्या 6 महिने म्हणजे मी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ना मी 2020ला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मी व्हिडिओ बनवला होता की अनेक जण कमेंट आले होते की सर आम्ही आता नवीन चिक्स म्हणजे नवीन पिल्लं आम्ही टाकायला पाहिजे की नाही, म्हणजे तयार करायला घेतले पाहिजे की नाही नवीन. तर तुम्ही तेव्हाच सांगत होतं की येणाऱ्या काळामध्ये अंड्याला, उन्हाळ्यात तुम्हाला माहिती आहे अंड्याची डिमांड कमी होते, पण मी तेव्हाही सांगितलं होतं कमी होणार नाही कारण सध्याचा काळ बघता कमी होणार नाही. तर ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला, ज्यांनी ज्यांनी मी सांगण्यानुसार केलं, तर मित्रांनो, त्यांचा फायदा आहे आज, कारण त्यांचे खूप सारे अंड्याचं प्रोडक्शन होऊ राहिलं आणि त्यापासून त्याला चांगला भाव पण भेटू राहिला. कारण एक ॲव्हरेजली अंड्याला भाव साधारणपणे उन्हाळ्यामध्ये 6 रुपये असतो आणि तोच भाव 6 रुपये असतो, ते आपण मार्केट त्याला घेत नाही जादा करून, कारण मित्रांनो ही खप होत नाही. पण ह्यावेळेस ॲव्हरेजली भाव उन्हाळ्यामध्ये जवळपास 8 रुपये, ते पण आपल्याला द्यायला मित्रांनो, 8 रुपये म्हणजे आपण प्रोडक्शन करून द्यायला जो ॲक्च्युअलमध्ये कस्टमर आहे, जसं की सिटीमध्ये जर कस्टमर जो खायला घेतो त्याच्यासाठी ते 10 रुपये 11 रुपये पडतं आहे आता चालू पिरियडमध्ये, आणि मित्रांनो ते पण भेटत नाही आहे, एवढ्या महाग असूनसुद्धा ते भेटत नाही. मित्रांनो, एक पुण्यातली स्टोरी मी सांगतो की तुम्ही तुमच्या मनात जर तुम्हाला नवीन प्रकारे जर सुरू करायचं असेल तर मित्रांनो तुम्ही करू शकता, आणि एकदम छोट्या लेवलने सुरू करा, जसे 50 कोंबड्यांपासून, 30 कोंबड्यांपासून, 60-70 अशा लेवलवरून सुरू करा. कारण मित्रांनो, खूप ज्यादा कुक्कुटपालनाला जागेची गरज नाही लागत, एकदम छोट्याशा जागा पासून पण सुरू करू शकता. ते तुम्हाला एक पुण्यातली स्टोरी सांगतो, एक छोटासा म्हणजे स्वतःचं घर आहे आणि घरावर जे छत असतं, जे गच्ची असते, त्या गच्चीवरती कुक्कुटपालन केलेलं आहे मित्रांनो त्यांनी, आणि ते जवळपास 70 ते 75 कोंबडे आहेत त्याच्याकडे आणि त्या मुलाकडे. ॲक्च्युअलमध्ये त्याचं एज 25 वर्ष आहे आणि म्हणजे नॉर्मली एक खर्च भागवण्याचं काम करतो, महिन्याला जवळपास तो 15,000 रुपये कमवतो. पुण्यामधली
स्टोरी मित्रांनो ही 15,000 रुपये महिन्याला कमवतो जवळपास अंडे विकून आणि एकदम छोट्याशा लेवलवरती केलेलं आहे मित्रांनो. सध्या गच्चीवरच त्यांनी केलेलं आहे. मोठीशी अशी जाळी बनवली जवळपास 70-75 कोंबड्यांची. आता ठीक आहे 70-75 कोंबड्याची जाळी बनवली आणि मित्रांनो कोंबड्याच्या आकाराने ती जाळी थोडी मोठी बनवलेली कारण जेणेकरून त्याला सोडायचा तिथे काही शॉर्ट नाही त्यामुळे ते एकाच जागेवरही आतमध्येच राहतात. 75-75 आहे त्यांचं डेलीचं प्रोडक्शन. अंड्यांचं 50 अंडे ते डेली देतात. आता प्रत्येकी मित्रांनो सिटीमध्ये म्हटल्यावर तिथे आजूबाजूच्या लोकांना माहीत असते त्यामुळे ते 10 रुपयाने रेग्युलर कधी 11 जातात कधी 9 जातात. 10 रुपये ॲव्हरेजली तो वर्षाला 10 रुपयाने अंडं विकतोच. तर मित्रांनो तुम्ही करू शकता की 50 अंडे जर रोजचे निघत आहेत तर 10 रुपयांनी 500 अंडे होतात आणि 500 × 30 म्हणजे महिन्याला दिवसाला तो 500 रुपयाचे अंडे विकतो तर महिन्याला मित्रांनो 15,000 रुपयाची तो अंडे विकतोय. मित्रांनो छोटीशीच जागा आहे स्वतः मी बघितलेली ती त्यामुळे मित्रांनो मी सांगतो की कोणताही व्यवसाय छोटा नाही राहत. प्रत्येक व्यवसायामध्ये काहीतरी असतं पण कुक्कुटपालनामध्ये कधीकधी खूप जास्त ग्रोथ येते. तर मित्रांनो तुम्ही जर करायचं जर विचार करत असाल तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही करू शकता कारण येणाऱ्या काळातसुद्धा जवळपास अंड्याची डिमांड आता पुढच्या उन्हाळ्यापर्यंत अंड्याची डिमांड कमी होणार नाही कारण मित्रांनो कोरोना अद्यापही त्याच्यावर ॲक्च्युअलमध्ये लस अशी उपलब्ध नाही आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही ट्राय करू शकता ठीक आहे मित्रांनो. ती कोरोना सिच्युएशन असू किंवा नसू ठीक आहे आपल्याला आपले अंडे जवळपास मार्केटमध्ये खूप जास्त त्यांना भाव असणार आहे कारण जे येणारा काळ आहे. आता जर तुम्ही जर आत्ता सुरू करत असाल तर तुमचे जे अंडे आहेत तुम्हाला माहिती आहे 5-6 महिन्यानंतर निघतात जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास. ऑक्टोबर नोव्हेंबरला तुमचे अंडे निघाल तर मित्रांनो तो खूप थंडीचा दिवस असतील थंडीचे. तर तुम्हाला माहिती आहे थंडीच्या दिवसामध्ये अंड्याला रेट जास्तच राहते आणि त्यामुळे आत्ता सध्या पण जास्तच आहे त्यामुळे तुमच्या चिकनला पण जास्त भाव असणार आहे आणि अंड्यांना पण असणार आहे तुम्ही जर गावरान जर करत असाल तर. तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर स्टोरी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो तुम्ही पुढचा व्हिडिओ जर बघितला तर ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला मार्केटिंग कसं करायचं प्रोडक्टचं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल.